भारतातून सर्वाधिक निर्यात कशाची होते तर ती होते सॉफ्टवेअरची सर्वात जास्त नोकऱ्या कुठून निर्माण होतात तर त्यासुद्धा सॉफ्टवेअरमधून आणि सर्वात मोठ्याले पॅकेजेस जे आहेत ते सुद्धा सॉफ्टवेअरमध्येच मिळतात आता या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये निर्विवाद वर्चस्व आहे ते म्हणजे टी सी एसचं आणि इन्फोसिसचं आणि आज यांची ही माहिती सांगण्याचं सा कारण म्हणजे मागील आर्थिक वर्षामध्ये या कंपन्यांनी एकत्रितपणे सत्तर हजाराहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती केली होती ते सुद्धा फ्रेशरसाठी पण या चालू आर्थिक वर्षामध्ये याच कंपन्यांमधील पन्नास हजाराहून अधिक जणांच्या नोकऱ्या नोक्रेंच जाऊ शकतात असं एक रिपोर्ट सांगतो आणि फ्रेशरसाठी सुद्धा नोकऱ्या कमी निर्माण होऊ शकतात आणि या मागचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जिओ पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट जो की सध्या सुरू आहे इस्राईल हमास इराण सिरिया लेबनॉन यांच्यामध्ये यासोबतच रशिया युक्रेन या यांच्यातील युद्धाची याला पार्श्वभूमी आहे यासोबतच अझरबैजान अर्मेनिया यांच्यामध्ये सुरू असलेली गडबड सुद्धा हा संपूर्ण विषय काय आहे हे आपण समजून घेऊयात यासोबतच याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात हे सुद्धा सविस्तर मध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल भेडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपण वेळोवेळी एक गोष्ट सांगत आलेलो आहे ते म्हणजे युद्ध कधीच एकटं नसतं आणि जागतिकीकरणाच्या युगामध्ये जगामध्ये कुठेही निर्माण झालेली अनिश्चितता कुठेही सुरू सुरू झालेलं युद्ध कोणत्याही दोन देशांमध्ये सुरू झालेला संघर्ष कोणत्याही दोन गटांमध्ये सुरू झालेला संघर्ष याचा संपूर्ण जगावरती परिणाम होत असतो आणि विशेष करून म्हणजे जे देश महत्वाच्या अर्थव्यवस्था आहेत त्यांच्यावरती तर याचा परिणाम होतोच होतो एक फॅक्ट सांगतो आणि त्या फॅक्टचे खूप सारे जण साक्षीदार सुद्धा आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये डिजिटायझेशन मुळे निर्माण झालेल्या डिमांडमध्ये आय टी सेक्टरमध्ये सर्वाधिक नोकऱ्यांची निर्मिती झालेली होती आणि खूप साऱ्या जणांना याच डिजिटायझेशनच्या एकूणच जे काही गडबड निर्माण झाली होती जो काही रश निर्माण झाला होता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यासुद्धा मिळालेल्या आहेत मोठमोठ्याले पॅकेजेस सुद्धा मिळालेले आहेत लॉकडाऊन संपलं सर्व बॅक टू नॉर्मल आलं आणि डिजिटायझेशनमुळे निर्माण झालेली जी सूज होती ती उतरायला लागली या पाठोपाठ रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं आणि याच्यामुळे संपूर्ण युरोपभर काळजीचे ढग जमा झाले जे की अजूनही नॉर्मल झालेलं नाही ब्रिटन सारखा देश जो की सूर्यनं मावळणारं साम्राज्य होतं तो देश आजच्या दिवशी आर्थिक आघाडीवरती झुंजताना दिसतोय आणि परत एकदा स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी दड अमेरिकेमध्ये महागाई वाढत चालली ती कंट्रोल करण्यासाठी त्यांच्या इथल्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवत नेले ज्यामुळे तिथे आजच्या दिवशी इकॉनॉमिक फ्रंटवरती प्लस मायनस सिच्युएशन निर्माण झालेली आपल्याला दिसून येते यासोबतच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये अमेरिका युक्रेनला अगदी कोणत्याही पद्धतीने हात न आखडता सपोर्ट करताना दिसतोय आणि याच्यामुळे सुद्धा अमेरिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक होताना दिसते याच्यामध्ये नव्याने भर पडलेली आहे आता इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाची ज्याच्यामुळे मध्य पूर्व आशिया जो आहे हा परत एकदा अशांत झालेला आहे आपल्या इथं जी सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसाठीचे मेजर क्लायंट्स किंवा मेजर कस्टमर्स जे आहेत हे आहेत युरोपियन कंट्रीजमध्ये यासोबतच अमेरिका आता ही जी काही जागतिक अनिश्चितता आहे ही या आर्थिक क्षेत्रासाठी यासोबतच आपल्या एकूण सॉफ्टवेअर क्षेत्रासाठी खूपच धोकादायक आहे आणि याचमुळे या क्षेत्रातून येणाऱ्या काळामध्ये नव्याने नोकऱ्या निर्माण होण्याचं प्रमाण कमी होईल असा हा रिपोर्ट आहे येणाऱ्या काळामध्ये जर का सिच्युएशन सुधारली जरी तरीसुद्धा बॅक टू नॉर्मल येण्यासाठी म्हणजे लॉकडाऊन संपल्या संपल्या जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये येण्यासाठी यांना अजून एखाद दोन वर्ष लागू शकतात आणि या सर्व प्रोसेस मध्ये दोन ते चार टक्के कर्मचारी कमी होऊ शकतात एकूण कर्मचारी संख्या जर का बघितली तर दोन ते चार टक्के कमी होऊ शकतात असे एक एक या क्षेत्रातल्या अभ्यासकांचं मत आहे एकूण सिच्युएशन किती गंभीर आहे याचा अंदाज यावा म्हणून एक तुम्हाला फॅक्ट सांगतो मागच्या गुरुवारी दुसऱ्या क्वार्टरचे रिझल्ट सांगताना इन्फोसिसने अगदी स्पष्ट शब्दामध्ये क्लिअर केलेलं आहे की या वर्षी कॉलेजेसमधून कॅम्पस प्लेसमेंट मधून फ्रेशरची भरती केली जाणार नाही आणि ऑलरेडी त्यांच्याकडे बेन स्ट्रेंथ आहे त्यांचा ते वापर करून घेणार आहेत असं त्यांनी सांगितलंय आणि टी सी एसने हायरिंग करताना थोडस स्लो जाण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे मागील वर्षी ज्या पद्धतीने त्यांनी नव्याने फ्रेशरची भरती केली त्या पद्धतीने या वर्षी ते काही करू इच्छित नाहीये हा विषय फक्त या वर्षापुरते नाहीये बघा कारण की याचे परिणाम पुढील वर्षीच्या रिक्रुटमेंट सुद्धा निश्चितपणे दिसणार आणि हे सांगायला कोणत्याही अभ्यासकाची गरज नाहीये पुढील वर्षी ज्यावेळेस परत एकदा प्लेसमेंट सुरू होतील त्यावेळेस प्लेसमेंट सुरू असताना विद्यार्थ्यांचे चे संख्या दुप्पट झालेली असेल मागील वर्षीचे विद्यार्थी नवीन विद्यार्थी आणि नोकऱ्या कदाचित तितक्याच असू शकतात किंवा त्याहून कमी झालेल्या असू शकतात एक आकडेवारी सांगतो दरवर्षी आपल्या देशातून नऊ ते दहा लाख विद्यार्थी इंजिनियर होतात आणि अगदी मिनिमम आकडेवारी जरी धरली तरी सुद्धा याच्यातील दोन लाख जण जे आहेत हे सॉफ्टवेअर मध्ये प्लेस होतात सध्या सर्वात मोठं संकट या फ्रेशर्स वरती आहे असं अभ्यासक सांगताना दिसत आणि हे सर्व नॉर्मल कधी होईल याची कोणतीही शाश्वती नाही नाही याची निश्चित अशी कोणतीही तारीख सांगता येत नाही असं सुद्धा सांगितलं जाते सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळामध्ये याचे पडसाद तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरवरती सुद्धा दिसू शकतात ज्याच्यामुळे नेट हायरिंग निगेटिव्ह राहू शकते टीसीएसचा नफा जो आहे हा वाढलेला जरी दिसत असला तरी सुद्धा मागील क्वार्टरशी तुलना करता त्यांचे इथल्या सहा हजार तीनशे तेहतीस नोकऱ्या कमी झालेल्या आहेत इन्फोसिसचा सुद्धा नफा वाढलेला दिसतोय आणि या वर्षी ते काही हायरिंग करणार नाहीत मग मी तुम्हाला सांगितलं फ्रेशरची हायरिंग केली जाणार नाहीये आणि याही कंपनीमध्ये नोकऱ्या कमी झालेल्या एच सी एल टेकचा सुद्धा नफा वाढलेला आहे या क्वार्टरसाठीचा सा, पण या कंपनीने हायर करत असेल तर हा किती मोठा गॅप आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि याचा परिणाम काय होऊ शकतो हेही आपल्याला अंदाज येऊ शकतो याबाबत अभ्यासकांचा म्हणणं असं आहे की रश टू हायर एम्प्लॉईज हॅज कूल डाऊन ॲज क्लायंट्स आर कटिंग ऑन एक्स्ट्रा स्पेंड्स अँड डिलेईंग प्रोजेक्ट्स म्हणजे जगभरची अनिश्चितता आहे याच्यामुळे एकतर त्यांनी कॉस्ट कटिंगचं धोरण स्वीकारलेलं आहे यासोबतच त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स होते पाईपलाईनमध्ये ते प्रोजेक्ट्स त्यांनी डिले केलेले आहेत किंवा कॅन्सल तरी केलेले आहेत आय टी कंपन्या या नव्याने बिझनेस मिळवतायत का तर हो नव्याने त्या बिझनेस मिळवत आहेत आणि त्यांना तशा डील सुद्धा मिळत आहेत पण या डील्स ज्या आहेत त्या मॅक्सिमम त्यांना ऑटोमेशनमध्ये मिळत आहेत की ज्याच्यामुळे नोकऱ्या म्हणाव्या त्या प्रमाणामध्ये निर्माण होत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे सो आहे तो वर्कफोर्स पूर्ण क्षमतेने वापरायचा जी आपली बेन स्ट्रेंथ आहे ती पूर्ण क्षमतेने वापरायची हाच पर्याय सध्या तरी ते वापरताना दिसत आहेत इन्फोसिस या कंपनी संदर्भात जर का बोलायचं म्हणलं तर हेडकाउंट या कंपनीतला चार पॉईंट दोन टक्क्याने कमी झालेला आहे गेल्या सहा महिन्यांमध्ये टी सी एसचा एक टक्क्याने आणि एच सी एलचा दोन टक्क्याने कमी झालेला आहे आता या सर्व गोष्टींचा परिणाम असा होईल की अनएम्प्लॉयमेंट जी आहे ती अजून आपल्या इथं वाढेल म्हणजे ऑलरेडी आपल्या इथं अनएम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणात आहे ती सुद्धा अजून वाढेल यासोबतच जर का मार्केटमध्ये इंजिनिअर्सची संख्या मोठी आहे या इंजिनियर्सला जर का नोकऱ्या उपलब्ध नाही तर छोट्या छोट्या कंपन्या या इंजिनियर्सला अगदी किरकोळ रकमेवरती सुद्धा त्यांच्या इथं कामाला ठेवू शकतात आणि मग तुमचे वार्षिक इन्क्रीमेंट जे व्हायचे ते सुद्धा त्याच पद्धतीने होतील आणि जरी जॉब स्विच केला तरी सुद्धा त्याच्यामधून त्या इंजिनियरला म्हणावा तसा फायदा होऊ शकणार नाही अपेक्षित ग्रोथ जी आहे ती होण्यास सुद्धा वेळ लागू शकतो त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनी काय करायला हवं तर काळ बदलतोय नवीन स्किल्स शिकून घेणं ही सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट आहे आणि त्याला पर्याय नाही त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारनं सुद्धा सुद्धा पॉलिसा बदलाव्या लागणार बघा जर का आपल्या देशातली एवढी मोठी इंडस्ट्री दुसऱ्या देशांवरती अवलंबून असेल त्या देशातून निर्माण होणाऱ्या बिझनेसवरती अवलंबून असेल तर आपल्या इथेच तो बिझनेस निर्माण कसा होईल या दृष्टीने सरकारनं पावलं टाकणं गरजेचं आहे त्या दृष्टीने सरकारने योजना आणणं गरजेचं आहे आणि उपाययोजना करणं सुद्धा गरजेचं आहे यासोबतच इंजिनियर्स मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असताना किंवा आपल्या इथून मोठ्या प्रमाणात ग्रॅज्युएट्स बाहेर पडत असताना प्रत्येकाच्या हातामध्ये काम कसं लागेल याचासुद्धा सरकारने विचार करणं ही आजची गरज आहे युवक आपल्या इथं मोठ्या संख्येने आहेत आणि हा जगभर कौतुकाचा विषय आणि आपण सुद्धा कौतुकाने सांगत आलेलो आहोत की भारतामध्ये सर्वाधिक युवक आहेत आता आजच्या दिवशी जी आपली स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ उद्या जाऊन आपल्या देशासाठीचं सा बर्डन होऊ शकते जर का ही परिस्थिती अशीच राहिली तर आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद